विद्यार्थी मित्रांनो काल मापन या प्रकरणामध्ये आपल्याला 12 तासी आणि 24 तासी काल मापन पद्धती म्हणजे काय हे आता आपल्याला पाहायचे तर रात्रीचे 12 पासून दुपारचा 12 पर्यंत जो काळ असतो त्याला मध्यान्हपूर्व काळ असे म्हणतात आणि दुपारचे 12 ते रात्रीचे 12 पर्यंत जो काळ आहे त्याला मध्यान्होत्तर काळ असे म्हणतात तर मध्यान्हपूर्व आणि मध्यान्होत्तर याची विभागणी करण्यासाठी 24 तासी काल मापन पद्धतीचा वापर केला जातो आणि ही 24 तासी काल मापन पद्धती आपण पाहिली असेल बसचे वेळापत्रक रेल्वेचे वेळापत्रक विमानाचे वेळापत्रक त्यामध्ये 14, 15, 16 गाडी सुटण्याच्या वेळेस तुम्ही आपल्या गाड्या तो 12 चालत असतात म्हणजेच दुपारचे 12 नंतरचा जो काळ आहे हा 2 वाजले तर 12 मध्ये 2 मिळवला की 14 वाजले तर आपण जेव्हा दुपारचे 2 वाजून बोलताना परंतु 24 तासांमध्ये 14 वाजले दुपारचे 3 वाजले आपण बोलतो परंतु 24 तासांमध्ये 12 मध्ये 3 मिळवले तर 15 वाजले असे होतात असा प्रत्येक अंकामध्ये रात्रीचे 12 वाजले तर 12 आणि 12 चोवीस अशा पद्धतीने हे आपल्याला 24 तासी काल मापन पद्धतीमध्ये या अंकांचा वापर होतो काही ठिकाणी एम आणि पी एम वरून सुद्धा आपल्याला कळतं की रात्रीचे 12 दुपारचे 12 याला आपण मध्यान्हपूर्व काळ म्हटलेला आहे याला एम सुद्धा दाखवलेलं आहे आणि दुपारचे 12 ते रात्रीचे 12 हा जो काळ आहे याला मध्यान्हपूर्व काळ असं म्हटलेलं आहे त्याला पी एमने सुद्धा दाखवलेलं आहे आता समजा 6 AM आणि 6 PM याच्यावरून आपल्याला हा प्रश्न होतो की 6 कोणता आहे 6 AM म्हणजे सकाळचा 6 असेल आणि 6 PM म्हणजे संध्याकाळचा 6 असेल परंतु 24 तासी काळ मापन पद्धतीमध्ये 8 PM जेव्हा वापरला जाईल तर 12 मध्ये 6 मिळवले तर 18 वाजले म्हणजे संध्याकाळची वेळ म्हणजे एक तर 12 मध्ये जे अंक राहिले ते मध्यान्ह पूर्वीचे असतील म्हणजे रात्रीचे 12 ते 12 ठीक आहे आणि 12 पेक्षा जर मोठा अंतर 12 नंतर म्हणजे 13 ते 24 रुपये जे अंक असतात हे दुपार नंतरचे असतात या दुपारपर्यंत तो रात्री करीत असतात हे आपल्याला अंकावर सुद्धा आता याची आपण समजू शकतो 7 1 ते 12 वाजता म्हणजे सकाळचे 7 13 1 ते 12 नंतरचा आहे म्हणजे दुपारचे 13 म्हणजे दुपारचे 1 आहे 15 12 मध्ये 3 मिळवले 15 म्हणजे दुपारचे 3 वाजले आहे 10 1 ते 12 वाजता अंक आहे म्हणजे सकाळचे 10 आहे 8 वाजले म्हणजे सकाळचे 8 आहे 7 वाजले म्हणजे सकाळचे 6 आहे अशा पद्धतीने या अंकावरून आपल्याला कळत असतं आणि त्याच्यानंतर काही डिजिटल घड्याळे असतात त्या डिजिटल ही जी घड्याळ आहे ही घड्याळ आपण 1 ते 12 वाजता आणि जर तो दुपारचे पुन्हा 1-2 वाजता आपण त्याच्यामध्ये 12 मिळवतो म्हणजे ही त्याने मदत होतो परंतु हे म्हणजे पिऊन आपल्याला कळतं आणि काही डिजिटल घड्याळे असतात त्या डिजिटल घड्याळामध्ये कसं दाखवलं जातो समजा सकाळचे 6 वाजून 20 वाजले असतील तर त्या ठिकाणी असे जे दाखवले जातात आणि संध्याकाळचे 6 वाजून 20 मिनिट असतील तर 12 आणि 6 18 अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते दाखवले जातात अशा प्रकारे आपल्याला एम आणि पी एम हे कळलेलं आहे मध्यान्हपूर्व काम मध्यान्हचा काळ होता आणि अशा प्रकारे 24 तासी काम पद्धती ही विशेषतः या वेळापत्रकांमध्ये वापरली जाते आपल्याला जर समजा 19 वाजले हे विचारलं आपल्याला 19 मधून 12 वजा करतात म्हणजे 7 वाजले कोणती 7 असतील ते 12 पेक्षा मोठं अंक आहे म्हणजे निश्चितच दुपारनंतरचीच म्हणजे संध्याकाळचे 7 वाजले असते अशा पद्धतीने आपल्याला या वेळापत्रकामधून आपल्याला 24 तासी काम पद्धती ही करावी